जवळचे मित्र. आपण बघतोय पहिला चेंडू आणि जबरदस्त अप्रतिम लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते. इंदुमती स्मृती अर्नाळाचा गोलंदाज पहिलं षटक हाताळताना आपण बघतोय. या ठिकाणी आपण पाहत आहेत मनोजी पाटीलला एक मिनिट फक्त थांबवतोय. जर कोपरच्या संघाच्या फलंदाजांनी जर लगातार 3 षटकार मारले तर आदरणीय सन्माननीय सुदेशजी पाटील तसंच भाऊजी म्हणून जतीन किरी यांनी आमच्यापर्यंत दर्शवलंय त्यांच्याकडून 1000 रुपये. आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत जर कोणत्याही फलंदाजाने जर अर्धशतक झळकावलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुदेशजी पाटील साहेब यांच्याकडून दिलं जाईल. सुदेशजी पाटील साहेब आपलं सुद्धा वेलकम आहे या क्रीडानगरीमध्ये. जाऊया मनोजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद. या वेळेला आपण बघतोय चेंडू निर्धाव निघून जातोय. आदरणीय जयवंत पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याकडून प्राजक्ता प्युरिफाईड यांच्याकडून आपण बघतोय विनामूल्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 9 दिवस केली गेली बारक्या शेठ यांच्याकडून. तर त्यांचा आम्ही इथे शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आणि रोहितच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय. जेल सुटतोय. आणि धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. या वेळेला आपण बघतोय चेंडू निर्धाव निघून जात आहे. जर कोपर संघ विजय होतोय तर आदरणीय भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून कोपरचा आवडता ड्रिंक कोपर संघाचा आवडता एनर्जी ड्रिंक आहे ते त्यांना मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. विघ्नेश अमितला पूर्णपणे रोखून ठेवलंय. जो षटकारांसाठी ओळखला जातोय हार्ट हिटर आहे. अग्री प्रीमियर लीगचा मालिकावीर ठरला होता त्याच फलंदाजा विरुद्ध. मात्र चांगली गोलंदाजी होताना आपण बघतोय पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 धावा. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघतोय सज्ज होताना. रोहिदास यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता डायरेक्ट पैकी फलंदाज बाद झाला असता. परंतु ते एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 3 धावा. हर्ष देतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकातील 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ होतोय. तर अमितने 6 चेंडू 6 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल निखिल पाटील तेंबोडे यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाज. गव्वळेला आपण बघतोय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. अमित पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय. परंतु हा असा एक खेळाडू आहे की जो सामन्याचं चित्र कुठल्याही क्षणी आपल्या बाजूने झुकू शकतोय. तोच अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये 1.2 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 3. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर सज्ज होताना हर्षद. इथून पुन्हा एकदा अमितला पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय.
चेंडूचा टप्पा अचूक राखला जातोय हर्षदकडून आणि चांगल्या चेंडूची सांगता होताना अमित सारख्या एका तगड्या फलंदाजाला आपण बघतोय इथे पूर्णपणे रोखलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर हर्षद कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. उजव्याच्या बाहेरचा चेंडू अजिजी मात्रे सर यांच्याकडून खराब चेंडूचे संकेत येतात. धावसंख्या आपण बघितली तर एकने पुढे सरसावते, चार धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मिस्टर हर्षद. अमितच्या बॅट मधून एक धाव येताना आपण बघतोय, चेंडू येतोय वडीश लॉंगॉनला, क्षेत्रक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल, तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते पाच या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे, दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर चार चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर पाच धावा. यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता रोहितचा, चेंडू निर्धाव निघून जातोय. पूर्णपणे अर्नाळ्या संघाने बांधून ठेवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघतोय सज्ज होताना, हर्षद पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. यावेळेला रोहितच्या बॅट मधून एक धाव येताना षटक क्रमांक दोन कंप्लीट होतात आणि धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद सहा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. थँक्यू डीजे, थँक्यू. कडक मंगलचा कडक डान्स आपल्याला बघायला मिळतोय या एकवीरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये. अमितने जर या इनिंग मध्ये पाच षटकार मारले तर कल्पितजी कुडूसाहेब बहाडोली पोलीस पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या डावामध्ये पाच षटकार मारायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर विघ्नेश. इथून मोठा फटका येईल का, परंतु नाही. पूर्णपणे आतापर्यंत आपण बघितलं तर 14 चेंडूंचा खेळ होतोय आणि 14 चेंडू मध्ये तब्बल फक्त सात धावा आलेले आहेत, म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर विघ्नेश आपण बघतोय राईट आर्म राऊंड द विकेट. अमित पुन्हा एकदा पूर्णपणे चुकलेला आहे, पूर्णपणे मैदानामध्ये शांतता पसरलेली आहे, हवा सुद्धा थांबलेली आहे. कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे का हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला सतावत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज अवळीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अमित पाटील बॅक टू डगआउट, खूप मोठा हादरा बसतोय. अमित बाद होतोय सात या धावसंख्येवर. तर धावसंख्या आपण बघतोय सात धावा, चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पूर्णपणे आपण बघितलं तर बांधून ठेवलं होतं. आज अमित पाटीलचा बोलबाला झाला नाही आणि आता नारायण वजे येतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके मारण्यासाठी हा सुद्धा खेळाडू प्रसिद्ध आहे. इथून सरळ बॅटने खेळलेला फटका आपण बघतोय, फटक्यामध्ये ताकद बघायला मिळाली
आणि चेंडू सीम अरेषा पार पाठवला जातोय. 11 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. 11-1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपण बघितली तर या षटकात 5 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज, फुल टॉस चेंडू होता, डाऊन द लेग मारा, पंच वळतायत, खराब चेंडूचे संकेत, अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड. ऋषांग पाटील आमच्याशी जोडले गेलेत, नक्कीच त्यांचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कबड्डीला नारायणच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13 धावा. 3 षटकांचा खेळ होतोय आणि 13 धावा धावफलकावर बघायला मिळतात. येणारे 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये जर 35-40 धावा आल्या तर फायटिंग टोटल बघायला मिळेल. कारण कोपर संघाकडे सुद्धा आपण बघतोय, त्यांचा किंग कोपर गोलंदाज चांगले आहेत. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजी, थँक्यू. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर हर्षद चौथे षटक आतरण्यासाठी सज्ज होतोय. या वळीला नारायण वजे. हा शो सुरू होताना आपल्याला बघायला मिळतोय. नारायण वजेच्या बॅट मधून षटकार येतोय आणि धावा 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 4 षटकातील 1 चेंडूचा खेळ होतोय. तर नारायणच्या बॅट मधून आपण बघितलं तर धावा आल्यात तब्बल 11-3 चेंडू मध्ये. ही खेळी नारायणला करावी लागेल शेवटच्या चेंडूपर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर हर्षद पुन्हा एकदा हर्षद सज्ज होतोय. या वेळेला मात्र एज लागली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. नारायण सुद्धा बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आपण ग्राउंड स्टाफ आपण बघितला होता. याआधी आपण त्यांचा सन्मान सुद्धा केला. रुपीजी पाटील साहेबांनी प्रत्येकाला टी शर्ट, एकविरा बॉईज पुरस्कृत, एकविरा चषक आपण बघतोय हे टी शर्ट होतं, सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं. सुदामजी पाणेरा साहेब, गंगाराम जाधव साहेब, नाशिक पाणेरा साहेब आणि दत्ता पेंटर साहेब या चौघांचं आपण बघितलं की खेळपट्टी बनवण्यामध्ये खूप मोठा हात होता. आणि ही खेळपट्टी, या खेळपट्टीची निगराणी राखण्यासाठी आदरणीय नकुलजी पाटील साहेब, धीरजी पाटील साहेब उर्फ बंड्या, भरत पाटील साहेब, मनोज गरज साहेब, सुनील वजे साहेब, सौरभ पाटील, साजन वजे, दत्ता वजे, त्यानंतर किशोर साने आणि सदाशिव वजे, तसेच सर्व ग्रामस्थ क्रीडा मंडळ साखरे यांनी खेळपट्टीवर पाणी मारण्यापासून खेळपट्टीची आखणी आणि सकाळी येऊन खेळपट्टी लाटणे ही सर्व कामं अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांचं सुद्धा आम्ही एकवीर चषक साखरे रुपीजी पाटील साहेब यांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. 19 धावा गोलंदाज. त्यावेळेला सुरेख फटका महेशच्या बॅट मधून झेल सुटतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. आज खूप मोठे उलटफेर रुपीजी पाटील साहेबांनी सकाळच्या सत्रामध्ये एक अंदाज वर्तवला होता की हे 4 संघ क्वालिफाय होतील, त्यातले 3 तर झालेले आहेत आणि चौथ्या संघाची पसंती सुद्धा अर्नाळ्याला दिली होती. आणि आज त्यांचं हे भाकीत खरं होईल की काय हे बघणं महत्वाचं असेल. 9 चेंडूचा इशारा येतोय, पंच दर्शवतात आणि इथे आपण बघतोय फ्री हिटचा सिग्नल. डीजीच्या माध्यमातून सुद्धा आपण बघितला की 9 चेंडू पडल्यानंतर एक बजर वाजला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय फ्री हिट. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला रोहिदास शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर, वाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1. फ्री हिट कंटिन्यू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय.
तर डॉट चेंडू येतोय 3.4 षटकांचा खेळ होतोय 22-2 अशी स्थिती थोडीशी किविलवाणी स्थिती बघायला मिळते कोपर संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र रोहितच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 26-26 ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. रणाला संघ सध्याच्या स्थितीला जर आपण बघितला तर मजबूत आहे पूर्णपणे फ्रंट फुटवर आपल्याला बघायला मिळते ड्रायव्हिंग सीटवर रणाला संघ आपल्याला बघायला मिळतोय 26-2 मोबदल्यात धावसंख्या आपण बघितली तर 3.5 षटकांचा खेळ होतोय 26 ऑन द बोर्ड बघितल्या जातात त्यांचा किंग कोपर. पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतोय स्टेट ड्राईव्ह एक धाव येते एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 27 4 षटकांच्या समाप्तीखेर या ऐकूया आपण डीजेला डीजे थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 27-2 मोबदल्यात 4 षटकांचा खेळ होतोय 5वं षटक घेऊन गोलंदाज येतोय विनायक गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इथून रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न क्लीन बॉलच्या माध्यमातून रोहिदास बाद होतोय नवीन फलंदाज मैदानात जाईल तोपर्यंत या ऐकूया आपण पुन्हा एकदा एक छोटीशी धून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मिस्टर विनायक आपण बघतोय 27-3 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होताना विनायक आपण बघतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय विनायक. त्यावेळेला आपण बघितलं तर चेंडूला खेळलं जातंय वडिश लॉंगॉनला एक धाव येते एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28 तीन गड्याच्या मोबदल्यात 28 थोडीसा बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय त्यांचा किंग कोपर. इंदुमती स्मृती अर्णाला काही जबरदस्त गोलंदाजी करताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महेशचा होता चेंडू निर्धाव जातोय 4.3 षटकांचा खेळ इथे कम्प्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज इथे आपण बघितलं तर मोठा फटका येईल का चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि महेशच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय 28 जातोय हा 4th गडी बाद. हॅलो. जे आजच्या दिवशी विजेते संघ झालेले आहेत NCC सफाळे तदनंतर मनोर आणि सरपाडा या तिन्ही संघाच्या प्रतिनिधींनी या मुख्य मंचावरती यायचं आहे. अगदी सेमीफायनलचा टॉस सेमीफायनलचे या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जातील लगेच यायचं आणि जे आता सामना जो सामना सुरू आहे त्या दोन्ही संघाचे दोन प्रतिनिधी आहेत. ओके या ठिकाणी आहेत. चला या लगेच सफाळे मनोर आणि सरपाडा चला वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडते ते ऐकूया आपण मनोजित पाटील यांच्याकडून.
तर धन्यवाद सर. धावसंख्या आपण बघतोय षटकाराने 34 धावा, 34 धावांवर चौथा गडी आपण बघितला 28 वर बाद झाला होता, त्यानंतर षटकार आला आणि धावसंख्या आपण बघितली तर 34. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांतच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आपण बघितला षटकार आला. गोलंदाज पुन्हा एकदा विनायक. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. 35 रन्स ऑन द बोर्ड. 5 हॅलो चला एनसीसी सफाळे. एक प्रतिनिधी लगेच यायचा. एनसीसी सफाळे. तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 35 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय त्यांचा किंग कोपर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर करण येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय करण. 6वं षटक असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल, कारण सामन्याचं चित्र पूर्णपणे ह्या षटकावर अवलंबून आहे. हे षटक जर 8 ते 10 धावांचं जात आहे तर रनाला संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळेल. परंतु या षटकामध्ये 20-22 धावा आल्या तर मात्र पुन्हा एकदा एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळू शकते. अव्वलेला आपण बघतोय इनसाइड एज चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर प्रशांत. चला या ठिकाणी 4ही संघाचे प्रतिनिधी उपस्थित झालेले आहेत. सेमीफायनल सामने कुठल्या 2 संघांमध्ये होणार आहेत याचा निर्णय ह्या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि जर पहिला सेमीफायनलचा सामना हा विजेत्या संघाबरोबर असेल तर तो दुसरा खेळवला जाईल. म्हणजे जे फ्रेश संघ आहेत ते मात्र पहिला सेमीफायनलचा सामना खेळतील. ओके, या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. इकडे घेऊ. 4 संघ आहेत. चला या लहान मुलाने यायचंय लगेच. कोण आहे ते? दिव्य आहे ते. 2 चिठ्ठ्या उचलायच्या. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. ओके, रुपेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला नावं डिक्लेअर होतील. विजेता संघ म्हणजे हा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. विजेत्या संघाबरोबर 2 हात करतील. सेमीफायनलमध्ये असणार रिद्धी 11 मनोर हा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. तर पहिला असेल एनसीसी सफाळे वर्सेस सरगम सरपाडा. दोन्ही संघांनी लगेच रेडी राहायचं आहे. वळूया आपण पुन्हा एकदा मनोज पाटील यांच्याकडे. तर धावसंख्या आपण बघतोय 35 या धावसंख्येवर 6वा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. 5.2 षटकांचा खेळ एकंदरीत कम्प्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. तर ज्या अनुषंगाने आम्ही विचार केला होता त्याच पद्धतीच्या लढती आपल्याला बघायला मिळतात सेमीफायनलमध्ये सुद्धा, कारण तोडीस तोड संघ होते रिद्धी 11 मनोहर आणि अर्नाळा आणि कोपर. म्हणजे या 2 संघांमधून आपण मनोहरच्या विरुद्ध खेळताना बघणार आहोत, त्यामुळे मनोहर विरुद्ध एक तगडा संघ नक्कीच बघायला मिळेल, कारण त्यांचा किंग कोपर सुद्धा मजबूत संघ आहे. तर इंदुमती स्मृती अर्नाळा हा सुद्धा एक मजबूत संघ बघायला मिळेल. तर एका बाजूने एनसीसी सफाळे आणि सरगम सरपाडा ही लढत सुद्धा एक बिग फाईट बघायला मिळेल आपल्याला. कबड्डीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू एक धावेसाठी येतोय. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय. लेगबाईचा इशारा पंचांकडून आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 36 धावा, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकाचा आपण विचार केला तर 1 धाव येते. बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर करण. स्ट्राईकला आहे मयूर, नॉन स्ट्राईकला पंकेश. मयूरच्या बॅट मधून 1 धाव येताना धावसंख्या 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर आपल्याला बघायला मिळेल. उर्वरित 2 चेंडू हाताळण्यासाठी इंदुमती स्मृती अर्नाळा या संघाकडून आपण बघतोय करण. जबरदस्त गोलंदाजी करतोय. डाव्या त्याने ओवर द विकेट मारा करतोय. या वेळेला 1 धाव येताना पंकेशच्या बॅट मधून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते.
एका धावने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. यानंतर होणारा सामना असेल सरगम सरपाडा आणि एनसीसी सफाळे. चला दोन्ही संघाच्या संघनायक नाणेफेकीसाठी या. इथून शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय आणि धावसंख्या 42 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी आपण बघितलं तर 36 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष समोर असेल. पण दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. एका साईडला आपण पाहतायत एनसीसी सफाळे आणि ओम सई बिलिव्हर सरगम सरपाडा. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन भूषण डोंगरे उपस्थित झालेले आहेत. प्रदीप पाटील आज मॅचचा आनंद घेत असताना अतिशय सुंदर उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख. तर जयवंजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल, टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. हर्ष एका साईडला आपण पाहतायत आणि भूषण वेलकम प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं सुस्वागत. ज्या व्यक्तिमत्वाने 9 दिवस प्राजक्ता प्युरिफायर चे आपण पाहू शकतायत आणि खूप चांगलं पुण्याचं काम केलेलं आहे बारक्या शेट्टी या नावाने ओळख. भूषण डोंगरे कॉल करतील या ठिकाणी. ऐकविरा यस डेफिनेटली. धन्यवाद जयंजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. भूषण ही मॅच खूप मोस्ट इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय, दुपारचं सत्र आहे, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? 30 टीम असेल ही स्पर्धा, खेळताना एन्जॉय करतायत आपण. थँक्यू व्हेरी मच भूषण. हर्ष जर तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आता फलंदाजी करायची आहे. 36 बॉल तुमच्याकडे आहेत, कितपर्यंत टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? करण्याचा प्रयत्न करू आणि चांगली टीम आहे समोर तर चांगलंच होणार. नक्की. सरपाडा गावातून आज रत्नाकांत पाटील साहेब, कमळाकर पाटील साहेब आलेले आहेत कॉपरेट करण्यासाठी. भालचंद्र पाटील पाहायला मिळत आहे, अन्य जे मान्यवर आहेत यांच्याविषयी. दोन्ही व्यक्तिमत्व खूप चांगले आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगला खेळतोय. थँक्यू व्हेरी मच हर्ष. तर टॉस नुकताच झाला आणि टॉस आपण पाहू शकलात एनसीसी सफाळे संघाच्या बाजूने लागला. एनसीसी सफाळे ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. दोन ऑफिशियल पंच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. चला पंच क्षेत्ररक्षण सजून घेतलेलं आहे. सामन्याला सुरुवात होईल. विजयासाठी 43 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय तर मुमरा या ठिकाणाहून मुंगफलीवाले हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी उपस्थित झालेत उदरनिर्वाहासाठी. एक वर्ष गेल्या वर्षात आपण त्यांचा स्वागत सन्मान सुद्धा केला गेला होता रुपेजी पाटील यांच्या वतीने. त्यांचं सुद्धा वेलकम आहे आज शब्द सुमनांनी. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सो या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 43 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय सुचित पाटील, अचित पाटील मॅचचा आनंद घेत असताना. यानंतर एक बिग फाईट बिग मॅच एनसीसी सफाळे वर्सेस ओम साई बिलिव्हर सरगम सरपाडा. सामन्याला सुरुवात कोपर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नारायण वजे आणि एका साईडला अतिशय एक गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा मिस्टर विनायक भुईर. रणजीपट्टू म्हणून ज्याची ओळख, लेदर क्रिकेटचा क्लास, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपल्या गावाला विसरत नाही, हीच खरी तुमची ताकद बनते. ज्या वेळेला तुम्ही एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळता तुमचा संघ मात्र पोचलेला असतो क्वालिफायसाठी, त्याच ठिकाणी
आपण वेळ देणं फार महत्वाची गोष्ट असते. आज प्रशांत गरत बेळगाव या ठिकाणी आपण पाहतात, ऑलरेडी तो प्लेइंग इलेव्हन मध्ये होता आणि त्यासाठी मार्गस्थ झाला. यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कोणती धाव येणार नाहीये, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होतोय नारायण वजे. अनेक फलंदाजांना ज्यांनी त्रस्त केलंय आपल्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर. 43 धावांचं टार्गेट यावेळेला डिफेंड होईल का याकडे लक्ष असेल. खूप चांगला चेंडू, खोलवर चेंडू होता, अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. पहा, एखाद्या क्वालिटी गोलंदाज आणि क्वालिटी फलंदाज जेव्हा समोर असतात ना, त्यावेळेला एक वेगळंच ट्विस्ट निर्माण होतं आणि अप्रतिम चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. क्वालिटी वर्सेस क्वालिटी. जरी विनायक भोईरने भरपूर वर्ष क्रिकेट खेळले, परंतु नारायण वजे दर्शवतोय मी शॉर्ट टर्म मध्ये चांगली प्रगती केली. फुल टॉस बॉल, 3 लगातार डॉट. अमित पाटील कमरेवर हात देत असताना पाहायला मिळत आहेत. फार वेगाने चेंडू निघून आला होता आणि अशा वेळेला खरी कसोटी असते ती यष्टी रक्षकाची. जेव्हा वेगवान गोलंदाज असतात त्यावेळेला तुम्हाला चॅलेंज स्वीकारावं लागतं. क्रिकेटच्या मैदानात यष्टी रक्षक फार महत्वाची गोष्ट असते. तुमचं क्षेत्ररक्षण जेव्हा कमी स्कोर असतो त्यावेळेला क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळण्यासाठी क्षेत्ररक्षकांना जीवाचं रान करावं लागतं. यावेळेला मात्र अमित पाटील नुकतंच कौतुक केलं आणि यावेळेला मात्र आपण पाहताय चौकार मिळाला. व्हाईट प्लस 4 मिळतील नशिबाचा चौकार. 5 जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर आदरणीय सन्माननीय सुदेशजी पाटील साहेब भाऊजी त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल कोपर संघाला. इथून जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉल. आज नितीनजी पाटील दुकटनमधून आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. साने कॅन्टीनमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला जाऊन पोचते 6. गुड डिलिव्हरी, क्या बात आहे, काय गोलंदाजी केले. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला नारायण वजे, समोरचा प्रतिस्पर्धी संघ यावेळेला फलंदाज चांगला आहे हे नारायण वजेला सुद्धा ठाऊक आहे. परंतु मी न भयभीत होताना यावेळेला मी चांगली गोलंदाजी करेन, न डळमळीत होताना मी चांगली गोलंदाजी करेन, हा त्याचा आत्मविश्वास. खूप चांगला चेंडू होता, सरळ बॅटचा उपयोग केला, काय गोलंदाजी केले. विनायक भोईर समोर हा स्पेल, अप्रतिम 5 चेंडू डॉट बॉल आलेत, नशिबाचा चौकार मिळाला. व्हाईट बॉल आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्थिरावले परिपूर्ण. पुन्हा एकदा नारायण वजय कोपर एक्सप्रेस आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, काय गोलंदाजी, अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. मात्र जर व्हाईट नसता आला, चौकार गेला नसता, अमित पाटील त्या ठिकाणी थोडेसे जरूर नाराज होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून 43 टार्गेट जे होतं ते आता 30 आणि 37 हे सामन्याचं समीकरण. इंदुमती, स्मृती अर्नाळा, पॅकर आहेत अथर्व पाटील. तर घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या फलकावर 6 जाऊन पोहोचली गेली. 30 आणि 37 हे सामन्याचं समीकरण आहे. अमित पाटील एक सिक्सर किंग एज अ ऑलराऊंडर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अपील केली होती महेशने यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून चांगली गोलंदाजी होते. जरी 43 एक छोटी टोटल असली तरी सुद्धा आम्ही सहजासहजी यावेळेला षटकार चौकार मारून देणार नाहीत हे दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन वजे प्रवेशद्वाराजवळून मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. ग्रेट बॉलिंग. विघ्नेश साकळतोडे मात्र यावेळेला आपण पाहतायत पूर्णपणे स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. फक्त 6 फलकावर इंदुमती, स्मृती अर्नाळा टीम आपल्याला पाहायला मिळतोय. फार कमी प्रमाणात आता संघ आपण पाहताय ज्यांना हक्काचं मैदान नसतं आणि अशा वेळेला त्यांचं टॅलेंट लपलेलं असतं, फक्त मॅच खेळण्यासाठी जातात आणि तेच व्यासपीठ
ते गजबजवून येतात. आतापर्यंत सहा फायनलिस्ट आपण पाहिल्या, तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये इंदुमती स्मृती अर्नाळ टीम झाले. गुड डिलिव्हरी, काय गोलंदाजी केली अमित पाटील, नारायण वजे, जी स्टार्ट, ब्युटिफुल स्टार्ट नारायण वजेने जी गोलंदाजी केली, विनायक भोईर आणि विघ्नेश साकळतोडे दोन्ही रिदम मध्ये असलेले फलंदाज, मॅन इन फॉर्म म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, दबाव वाढला, महेशच्या हातामध्ये, कोणती चूक करणार नाहीये, विघ्नेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, 10 बॉल डॉट आले, त्यामध्ये पहिली विकेट. या बात आहे, सुपर बॉलिंग, ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग, फलंदाज बाद गॉन. मग आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बर. क्या बात आहे अमित पाटील, समजणे वालों को इशारा काफी होता है. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 6 वर पहिला धक्का या ठिकाणी आपण पाहत आहे. आदरणीय नवनाथजी पाटील आणि विठ्ठल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन, उपस्थित झालेले आहेत तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी, आपलं सहर्ष स्वागत आहे. 6 धावा, 1 गडी बाद, 26 बॉल आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण. नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास धसगर, अर्थातच चिका या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली, एक चिकाटी प्लेअर आहे. यावेळेला बॅटची एज, फर्स्ट स्लिप कडून चेंडू ट्रॅव्हल होतो डिरेक्ट हिट. प्रशांत चौधरी बाबू त्या ठिकाणी पुढे सरसावले होते, चांगली फेकी झाली होती परंतु अचूक नेम नव्हता. यंदाच्या हंगामामध्ये याच मैदानात एक मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली तोच प्रशांत चौधरी. 6-7 गडी बाद झाल्यानंतर न डगमगता खूप चांगली फलंदाजी, 18-20 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार ठरला होता. आज सुद्धा एक षटकार, म्हणजे प्रगती केले प्रशांत चौधरी बाबूने, म्हणजे येणाऱ्या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये धूमधडाका त्यांचा पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही आहे. संघाची धावसंख्या 7-1, 25-36 असं समीकरण, 25 बॉल 36 धावा. ऑफ साईड ला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय, नारायण वजे पुढे सरसावेल, खराब क्षेत्ररक्षण. या एका क्षणाला मी मरेन म्हणेन की इथून मात्र यावेळेला आपण पाहतात की मॅच टर्निंग पॉइंट ठरेल, इथून मोमेंटम पकडलं जाईल आणि फलंदाज इथून मात्र आता येणाऱ्या कालावधीमध्ये तुटून पडेल यात काही ती मात्र शंका नाही आहे. कधी कधी मात्र प्रेडिक्शन जे असतं ना ते काही प्रेक्षक वर्गांचं अफलातून ठरतं. आजच्या दिवसामध्ये रुपेश पाटील यांचं प्रेडिक्शन फार अप्रतिम ठरलं गेलंय, तर इथून नारायण वजेने जाणून बुजून तर सोडला नाही, परंतु इथे जे चेंडू सोडला तो मात्र यावेळेला रिदम पकडणारा होता. चौकार मिळाला 4. वेलकम बॅक विकास धरगर, एका साईडला तर एका साईडला विनायक भोईर. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, 11 धावा, 1 गडी बाद, 24 बॉल, 32 धावेची आवश्यकता, 43 धावांची एक छोटी टोटल. बॅटल मोठं रंगेल. ऑन साईडला मनगडाचा वापर करत हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. रोहिदास किनी फार वेगाने येत आहेत, चेंडूची फेक होईल. एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना खूप चांगली फेकी होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर. 23 बॉल आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण. यानंतर फर्स्ट सेमीफायनलला सुरुवात, दोन संघांमध्ये NCC सफाळे आणि ओम सई बिलिव्हर सरगम सरपाडा, आणि तदनंतर सेकंड सेमीफायनल आणि तदनंतर ग्रँड फिनाले. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा, नेहमीच क्रिकेटवर जिवाळा आणि प्रेम, त्यांचं मी सकाळीच अनाउन्समेंट केलं होतं कालच्या दिवसात सुद्धा. अगदी अर्ध्या तासामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि कुलकुल करतील आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. जसं मिलिंदजी किनी यांचं नाव घेतलं तसं सौरभ तरीने डोकावून पाहिलं, म्हणजे येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 15, लॉस ऑफ 1 विकेट. नारायण वजे खूप चांगली गोलंदाजी केली, अक्षरशः खेपट्टी त्यांच्या प्रेमात पडले गोलंदाजांच्या.
43 धावांचं लक्ष समोर असताना खूप चांगली गोलंदाजी नारायण वजेच्या माध्यमातून 15 धावा 22 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न यावेळेला कोपरकर म्हणत असतील की 50-55 धावा 60 धावा या मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्या असत्या. परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण दबाव प्रतिस्पर्धी संघावर जर आणलं विकेट फॅक्टर मिळाले तर डेफिनेटली कुठेतरी या धावा खूप मोठ्या प्रमाणात वाटू लागतात आपल्या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस काय गोलंदाजी केली जाते. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण अमर पाटील आम्हाला दर्शवतात की आत्तापर्यंत डॉट बॉल जर आपण पाहिले तर फार मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. 15 धावा 1 गडी बाद 20 बॉल आणि 28 12 बॉल डॉट आलेत. ह्यावेळेला टॅप केला जातोय बॅकफुटला जाऊन अंडरम बॉक्स स्टाईलमध्ये अजित चौधरी त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. अजितने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. पंकेश हा गोलंदाज होता पंकेशला पाहिलं पंकेश थोडासा धावा खर्च करायला लागला तर अजितला मात्र आपण पाहू शकला तिथे गोलंदाजीसाठी आणलं आणि पंकेशने सुद्धा स्वीकारलं की अजित जर चांगली गोलंदाजी करतोय तर आपण ॲज अ बॅटर ॲज अ फिल्डर म्हणून राहणं फार गरजेची गोष्ट असेल. हा तुमचा समंजसपणा खूप महत्त्वाची भूमिका असते. असं समजू नका की प्रत्येक वेळेला आपल्याला गोलंदाजी मात्र दिली जाईल. प्रत्येक वेळेला आपण सातत्याने आपण पाहिलं चांगलं क्रिकेट आपल्याशी होईल परंतु त्यासाठी 100% फार महत्त्वाची गोष्ट आहे. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केल्या गेल्या शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता तेवढाच वेग होता आणि वेगेला दिशा देत असताना हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना विनायक भोईरच्या बॅटमधून संघर्षाचा चौकार. थँक यू. 18 बॉल आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण. इंदुमती स्मृती अर्नाळा टीमला विजयासाठी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता बाउन्स मिळाला होता त्या उसळत्या चेंडूला कसं खेळायचं हे लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रॉपरली प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच अनुषंगाने आय कॉर्डिनेशन फार मजबूत असावी लागते. यावेळेला ऑफ साईडला खेळला गेला चिप शॉट आहे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथून कोणतीही चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक उमेश त्या ठिकाणी पुढे सरसावला गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन गॉन. रोहिदास किनी यांचे बंधू संदीप किनी त्या ठिकाणी होते गुड कॅच. वीस धावा 2 गडी बाद 17 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता. न्यू बॅटर प्रशांत गरत याचे छोटे बंधू जयेश गरत आपण पाहत आहेत. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. जूचंद्रच्या मैदानात काही जबरदस्त फलंदाजी केली होती. NB अवध या संघात खेळत असताना ज्याने आक्रमकता दाखवली होती 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये विकास पुरुष चषक दत्तात्रय पाटील दाढीबाबा यांच्या माध्यमातून आविष्कार पाटील त्याचप्रमाणे कैवल्य पाटील बंधू यांची ती स्पर्धा. यावेळेला मोठा प्रहार हा जेल खूप महत्वपूर्ण आणि मायने राखेल. खूप चांगले प्रयत्न केले प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. इथून मात्र या संध्या फार कमी प्रमाणात येत असतात. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 22 जाऊन पोहोचली गेली. 16 बॉल आणि 21 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 6-6 षटके खेळण्याचं भाग्य मी चेतन पाटीलला जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा हे भाग्य लाभलं की 6-6 षटकांचे सामने प्रत्येक सामने 6-6 षटकांचे रुपेजी पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे. आणि भाग्यवरून मला आज आठवलं की भरत पाटील यांच्या मुलाचा वाढदिवस भाग्यचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील भाग्य. 22-2 16 बॉल 21
यावेळेला टप्पापड्यानंतर थोडासा बाहेर निघणार होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23-2. धक्के बसले गेले, 16-20. स्ट्रगल करतायत आतापर्यंत फलंदाज. स्ट्रगल करावं लागतं असं नाहीये. प्रत्येक चेंडूला तुम्ही षटकार आणि चौकार मारणं हे काही भाष्य आहे. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक लाईफ लाईन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू मात्र पायावर जाऊन चेंडू आदळला. इथे मात्र एक धाव अर्जित केली जाईल चिकी सिंगलच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या इंदुमती, स्मृती अर्नाळा, पॅकर्स अथर्व पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. 24 जाऊन पोहोचला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 बॉल आणि 19 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आज रिद्धी 11 मनोहर संघाने खूप चांगला खेळ केला. मुनाफ शेख दैसरचे ज्यांनी जीपे केलं रुपेश पाटील यांच्या अकाउंटला, 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळालं. आणि मनोजी पाटील यांच्याकडून तर स्वीट गिफ्ट पाहायला मिळेल, अर्थातच स्वीट बॉक्स. यावेळेला सरळ बॅटने जबरदस्त अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर शॉट, ग्रेट टायमिंग, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. 6 या षटकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14-13. ऑन साईडला बराच वेळ घेतला खेळपट्टीवर, आता मात्र मी थांबणार नाही, रडायचं नाही तर लढायचं हे विनायक भुईरने दाखवून दिलं. षटकार 6. या षटकार आणि सुभाषजी कदम उपसरपंच राजन पाडा सफाळे विराथन आपण पाहत आहेत. आणि त्यांचं हे डीजे आणि खूप चांगली साथ मात्र त्यांनी दिले. त्यांचं करूया आपण वेलकम या दुपारच्या सत्रामध्ये. 36-2, 12 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. तांसा किंग कोपर वर्सेस आपण पाहत आहेत इंदुमती, स्मृती अर्नाळा या 2 संघांमध्ये. यानंतर NCC सफाळे वर्सेस ओमसाई बिलिव्हर सरगम सरपाडा या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. आणि तदनंतर रिद्धी 11 मनोजी पाटील पुरस्कर्ते यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 हात करेल प्रतिस्पर्धी संघ विनर टीम बरोबर. पण जे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट 10:30 सुरुवात झाली या स्पर्धेला, 5 धावांचं पॅनलाइज घेऊन खेळले NCC सफाळे टीम. परंतु चांगला खेळ दाखवला, कारण वीर तानाजी पारगाव संघ ऑलरेडी 9:30 अगोदर पोहोचले होते आणि त्या कारणास्तव ते 5 धावांचं स्वीकार केलं. परंतु आम्ही चांगले क्रिकेट खेळू शकतो हे NCC सफाळे संघाने सुद्धा दाखवून दिलं. कमी स्कोर झाला आकाश तरी बाद झाल्यानंतर आणि तो संघ विन ठरला NCC सफाळे. इथून मात्र काय घटना घडली गेले, यस बाईच्या स्वरूपात की बॅटची एज यावेळेला बाईच्या स्वरूपात मिळतील 4 धावा या चौकार आणि संघाची धावसंख्या 40-40. तीन धावेचं लक्ष NCC सफाळे टीम. लगेच आपण सज्ज राहायचंय लाईनअपमध्ये. मैदानाच्या आतमध्ये जातील किरण गुरुद्वान, उमेश फटारी, नैलेश यांना आपण पाहत आहेत. गेली कित्येक वर्ष नैलेश यांना यष्टी रक्षणाच्या भूमिकेत नाही तर त्यांच्या मागे आजूबाजूला असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने जे चेंडू रोखण्याचा प्रयत्न करतात सक्सेस ठरतात. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. आज पंकज पाटील आपण पाहू शकतायत. खऱ्या अर्थानं दुःखद घटना घडली ज्यावेळेला नागझरी या ठिकाणी समाजाच्या मॅच खेळण्यासाठी 2-3 ते 4 खेळाडू निघाले होते आणि तो प्रसंग एक वेगळाच होता. काळाचा महिमा काळ्याचं जाणे आणि त्यातसुद्धा 2 व्यक्तिमत्वांना या एकविरा चषक साखरे रुपेजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीम आणि तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या वतीने आणि खेळाडूंच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली असेल. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्या कारणास्तव ते दुःखद मात्र आजपर्यंत सळतंय ते पंकज पाटील यांच्या मनामध्ये. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला, परंतु लवकरात लवकर त्यातून ते सावरतील आणि पुन्हा एकदा मैदान जॉईन करतील. परंतु मैदानाशी आमचं नातं वेगळं आहे हे पंकज पाटील यावेळेला अजून दर्शवत आहेत. कॉपरेट करण्यासाठी उपस्थित झालेत. डॉट बॉल आला, 8-2. ऑन साईडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल. सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावांकरता. स्टायलिश फिनिश, लान्स क्लुझनर
युवराज सिंगची आठवण करून देणारा हा षटकार. ग्रेट टायमिंग आणि खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये रिंकू सिंगला विसरून चालणार नाहीये. सहा धावा. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय्या चषकात. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय्या चषकात.